नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल दिल्लीत होते. दिल्लीत त्यांनी आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा, तसंच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची वेगवेगळी भेट घेतली, वेगवेगळ्या चर्चा केल्या. त्यातनं जे सार पुढं आलं ते असं आलेलं आहे की ठाकरेंची जी दिल्लीवारी झालेली आहे त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादीची कोंडी झालेली आहे. ही नेमकी कोंडी कुठल्या स्वरूपात आहे, कशी आहे, त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. दरम्यान या दिल्लीवारीनंतर या घडीला सध्या शरद पवार आणि अजित पवार हे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतायत. ही महत्त्वाची बैठक आहे. सोमवारपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अर्थात बजेट अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक आहे का की खरंच CAA NRC NPRला घेऊन महाविकास आघाडीमध्ये जी मतमतांतर मतभेद आहेत त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक आहे हे कळायला अजून कुठला मार्ग नाही आहे. पण जे कळतं आहे, जे समजतं आहे ते असं आहे की CAA ज्यामुळं नागरिकत्व बहाल केलं जाणार आहे, हा नागरिकत्व हिरावून घेण्याचा कायदा नाही अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी आधीच स्पष्ट केलेली आहे. NRC तुर्तास देशव्यापी नाही आहे, आसामपुरतीच मर्यादित आहे, त्यामुळं NRCलाही तसा विरोध नाही आहे. खरा प्रॉब्लेम, खरी समस्या ही NPRची आहे. NPRची अंमलबजावणी देशभरात 1 एप्रिलपासून महाराष्ट्रातसुद्धा ती होणार आहे असं कळत आहे. त्यावरती उद्धव ठाकरे तळ्यात मळ्यात दिसत आहेत. रकाने इतर माहिती अभ्यासू, त्यानंतर भूमिका घेऊ असं जरी उद्धव ठाकरे म्हणत असले तरीसुद्धा NPRच्या अंमलबजावणीला मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत समर्थन दिलंय, पाठिंबा दिलाय अशी माहिती आहे आणि तोच कळीचा मुद्दा बनलाय. त्यावरच आज आपल्याला चर्चा करायची आहे. एकूणच दिल्लीवारी या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या बंगल्याच्या हिरवळीवरती पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी CAA NRC आणि NPRला घेऊन महत्त्वाची विधानं केली, आपली भूमिका मांडली आहेत. ते नेमकं काय म्हणालेत बघूया. CAA को लेकर किसी को डरने की आवश्यकता नहीं है. CAA उस वक्त भी मैंने कहा था कि ये किसी को देश से निकालने के लिए कानून नहीं होने जा रहा है. हालांकि ये बात सच है कि अपने पड़ोसी जो देश है उसमें जितने पीड़ित अल्पसंख्या है उसमें है, मानता हूं मैं हिंदू होंगे, उनको यहां नागरिकत्व देने के लिए वो कानून है. तो पहली बात ऐसी है कि CAA से किसी को डरने की आवश्यकता नहीं है. NRC के बारे में बीच में शायद संसद में ही भूमिका स्पष्ट की है केंद्र सरकार ने. NRC पूरे देश में लागू नहीं किया जाएगा. आसाम तक की बात है, वहाँ भी जो कुछ चल रहा है सबको पता है. रही बात NPR की, वो और सेंसस तो हर 10 साल में होता है, वो होने की आवश्यकता है. और मैंने मेरे राज्य के सारे तमाम जितने नागरिक हैं उनको आश्वस्त किया है किसी के भी अधिकार मैं किसी को भी छीनने नहीं दूंगा. तो बात स्पष्ट है. या दिल्लीवारीनंतर आज सकाळी वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या वेगवेगळ्या हेडिंगसह वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये राष्ट्रीय स्तरावर आणि मुंबईतही आलेल्या आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडली आहे. बघा, CAA कायदा हा केंद्राचा आहे, त्याची अंमलबजावणी केंद्राकडे राज्याकडे नाही, कोणाला घाबरायची गरज नाही. NRC महाराष्ट्रामध्ये लागू होणार नाही ही भूमिका शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची आहे. आणि NPRला घेऊन बरीचशे कन्फ्युजन लोक निर्माण करत आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे की सेन्सेस हे घटनात्मक बंधनकारक असताना ते होणारच नाही. NPRमध्ये जे प्रश्न 2008 साली टाकण्यात आले होते ते राहणार. नव्याने जी प्रश्नावली पाठवण्यात आलेली त्याच्या बाबतीत आम्ही विचार करणार आहे. कुठल्या प्रश्नावर लोकांना आपत्ती आहे किंवा इतर राज्य भारतीय जनता पक्षाच्या अधीन नाही, जे इतर पक्षाच्या राज्य आहे तिथे कुठले प्रश्न ते टाकत आहेत ते बघून तिन्ही पक्ष एकत्रित बसून त्याबाबतीत निर्णय पुढे घेणार.
ठीक आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार भाई जगताप आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्याताई चव्हाण आहेत. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार रवी किरण देशमुख आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत शिवसेनेचे उपनेते विजय नहाटा आहेत, जे माजी आय एस अधिकारीसुद्धा आहेत, शिवसेनेची भूमिका मांडणार आहेत. तसंच आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवक्ते गिरीश व्यास आहेत. याशिवाय जी 2400 राजकीय प्रतिनिधी दीपक भातुसे सुद्धा आहेत. मी लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट फर्स्ट करत दीपक भातुसे यांच्याकडे जातोय. दीपक, या क्षणाला वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या जी बैठक चाललेली आहे, शरद पवार, अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये, या बैठकीचा काही तपशील आपल्याला कळतोय का? ही बैठक किती महत्त्वाची आहे आणि खरंच या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीला घेऊन काही चर्चा होणार असेल तर ती नेमकी काय होऊ शकते? निश्चित, या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीवरच चर्चा होण्याची शक्यता आहे, कारण अचानक ही बैठक ठरलेली आहे. काल मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन आले आणि त्यांनी सोनिया गांधींची भेट घेतली, त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा काँग्रेसला घाबरायचं कारण नाही. मात्र त्यांची जी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची चर्चा झालेली आहे, त्या संदर्भात कुठेतरी महाराष्ट्र विकास आघाडीच्या या दोन पक्षांमध्ये, म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, थोडंसं साधारणतः भीतीचं वातावरण असू शकतं की नक्की चर्चा काय झाली. आणि या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी जी एनपीआर संदर्भात आणि सीएए संदर्भात ठोस भूमिका घेतली, पाठिंबा दर्शवणारी, ती भूमिका जी आहे ती काँग्रेससाठी त्रासदायक ठरू शकते. कारण सीएच्या मुद्द्यावर तर काँग्रेसचा देशव्यापी विरोध आहे, तो केंद्र सरकारचा कायदा असल्याचं सांगत त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेसने अंग काढून घेतलेला आहे. मात्र शिवसेनेने या संदर्भातली भूमिका पाठिंब्याची दर्शवलेली आहे. आणि सगळ्यात कळीचा मुद्दा ठरणार आहे तो एनपीआरचा, कारण एनपीआर हे प्रत्येक राज्याला बंधनकारक असणार आहे. एनपीआरचा आपण अर्थ जर पहिला समजून घेतला, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर, म्हणजे ही जनगणनेसाठी हे एनपीआर राबवलं जाणार आहे आणि त्याला राज्य सरकार कितपत विरोध करू शकतं, हा सगळ्यात मोठा राज्याचा समोर प्रश्न आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने मध्यम मार्ग अवलंबलेला आहे की जी 2008 साली जनगणना झाली त्यावर नागरिकांना जे प्रश्न विचारण्यात आले होते त्याच्यात आणखी काही प्रश्न ऍड करण्यात आलेत का, ते कुठले प्रश्न ऍड करण्यात आलेत, या संदर्भात आम्ही ठरवू, चर्चा करू आणि नंतर पुढे जायचं की नाही या संदर्भात भूमिका ठरवू. म्हणजे पूर्णपणे विरोधही दर्शवलेला नाहीये आणि राष्ट्रवादीने पूर्णपणे समर्थनही केलेलं नाहीये. प्रश्न कुठले असणार आहेत त्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ठरणार आहे. शिवसेनेने, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तर पूर्णपणे पाठिंबा दिलेला एनपीआरला, कारण राज्याचे प्रमुख बनून त्यांना एनपीआर राबवण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे. काँग्रेसची भूमिका विरोधातली आणि इथेच खरं तर महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये एक तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. सगळे पक्ष तीन एकत्र आलेले आहेत, ते किमान समान कार्यक्रमावर एकत्र आले असले तरी असे काही मुद्दे येणार आहेत आघाडीमध्ये ज्याच्यावरून आघाडीमध्ये अनेकदा दुमत यापुढे सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळणार. आणि हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे एनपीआरचा. काँग्रेसने देशभर एनपीआरच्या विरोधात भूमिका घेतली आणि महाराष्ट्रात ते वेगळी भूमिका घेऊ शकत नाहीत. अशा वेळी पुढे कसं जायचं या संदर्भात चर्चा करण्यासाठी कदाचित शरद पवार हे मुख्यमंत्र्यांना भेटत असतील आणि संजय राऊत सुद्धा त्यांच्या बरोबर आहेत. काँग्रेसचे नेते या बैठकीत नाहीयेत, त्यामुळे आधी शिवसेनेने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने याच्यावर भूमिका ठरवायची, त्याच्यानंतर काँग्रेस बरोबर चर्चा करायची, यासाठी कदाचित ही बैठक असू शकते. त्याचबरोबर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांबरोबर इतर कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली या संदर्भात सुद्धा या बैठकीत उद्धव ठाकरे कदाचित मुख्यमंत्री शरद पवारांना माहिती देऊ शकतील, कारण शरद पवार या महाराष्ट्र विकास आघाडीचे प्रमुख म्हणून ओळखले जात आहेत. ठीक आहे, आपल्यासोबत भाई जगताप आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आहेत. भाई, किमान समान कार्यक्रम राबवायचा आहे ठीक आहे, पण महाआघाडीमध्ये किमान समान सहमती, कॉमन मिनिमम कन्सेन्सस दिसत नाही. एनपीआरचा जसं आता दीपक म्हणाला की एनपीआरचा मुद्दा हाच कळीचा मुद्दा असणार आहे. 1 एप्रिलपासून त्याची राज्यातही अंमलबजावणी करणार आहे आणि ज्या प्रकारची वक्तव्य काल उद्धव ठाकरेंनी केलेली आहेत त्यावरून हे स्पष्ट होत आहे की एनपीआरला उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा दिसतोय. आज टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईनसुद्धा तीच आहे की सीएए आणि एनपीआरला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा राबवण्यास महाराष्ट्र सरकार आडकाठी घेणार नाही. इथेच काँग्रेसची भूमिका आता महत्त्वाची आहे. सगळ्यात प्रथम आपल्याला ही गोष्ट दीपक म्हणते ते खरं आहे की काँग्रेसची भूमिका सीएएला विरोध आहेच, एनपीआरला आमचा विरोध आहेच, एनआरसीला पण आहे, पण एनपीआरला विरोध का आहे ते जाणणं गरजेचं आहे. आमचं म्हणणं असं आहे की जनगणना हा काय नवा विषय नाही. 1948 साली जनगणनेचा कायदा
ह्या देशाने पारित केला आणि तेव्हापासून सातत्याने दर 10 वर्षाने जनगणना होते. NPR हा जनगणनेचाच भाग आहे असा जो भासवण्याचा प्रयत्न केला जातोय तो योग्य नाही, कारण यावेळच्या NPR-मध्ये त्यांनी जे अधिकचे जवळजवळ 9 जे काही मुद्दे एक्स्ट्रा मुद्दे आणलेले आहेत त्या मुद्द्यांवर आम्हाला आक्षेप आहे. माझ्या माहितीप्रमाणे, माझी माहिती कदाचित तोकडी असू शकते, त्याच्यातले काही मुद्दे रद्दबादल करण्यात आलेले आहेत, पण त्याची अधिकृत अशी कुठलीही माहिती केंद्र सरकारने, कारण केंद्र सरकार जेव्हा हे राबवतं तेव्हा केंद्र सरकारने देणं आवश्यक आहे. त्या दिवशी ज्या वेळेला याच्यामध्ये लोकसभेमध्ये NRC ही लागू केली जाणार नाही किंवा आत्ता आमच्या मनात नाही असं जे काही वक्तव्य केलं गेलं त्यावेळेला ह्या गोष्टींची कसल्याची खुलासा करण्यात आला नाही. आणि म्हणून जर NPR म्हणजे जर समजा जनगणना असेल जी परंपरागत होत आले तर काय त्याला हरकत असण्याचं काही कारण नाही, पण हे जे काही नवीन जे काही हे अटी ज्या किंवा हे कागदपत्र जी काही मागवली जात आहेत त्या गोष्टीला विरोध आहे, राहील कायमस्वरूपी राहील आमचा विरोध त्या गोष्टीला. विद्याताई, राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा आपल्या भूमिकेमध्ये ट्विस्ट आणलेला आहे, खूप स्मार्टली आणलेला आहे. आज नवाब मलिक जे म्हणालेत, मी पुन्हा नवाब मलिक यांची भूमिका ऐकवतोय. ते काय बोलले आहेत, सुरुवातीचं वाक्य नवाब मलिकांचं फार महत्वाचं आहे. बघा नवाब मलिक काय म्हणतात. CA कायदा हा केंद्राचा आहे, त्याची अंमलबजावणी केंद्राकडे राज्याकडे नाही, कोणाला घाबरायची गरज नाही. NRC महाराष्ट्रामध्ये लागू होणार नाही ही भूमिका शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची आहे. आणि NPR-ला घेऊन बरीचशी कन्फ्युजन लोक निर्माण करत आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे की सेन्सेस हे घटनात्मक बंधनकारक असताना ते होणारच नाही. NPR-मध्ये जे प्रश्न 2008 साली टाकण्यात आले होते ते राहणार, नव्याने जी प्रश्नावली पाठवण्यात आलेली त्याच्या बाबतीत आम्ही विचार करणार आहे. कुठल्या प्रश्नावर लोकांना आपत्ती आहे किंवा इतर राज्य भारतीय जनता पक्षाच्या अधीन नाही, जे इतर पक्षाच्या राज्य आहे तिथे कुठले प्रश्न ते टाकतायत ते बघून तिन्ही पक्ष एकत्रित बसून त्याबाबतीत निर्णय पुढे घेणार. ठीक आहे, नवाब मलिक यांचं हे वक्तव्य आपण पुन्हा यासाठी बघितलं की यामध्ये थोडा ट्विस्ट आलेला आहे. तो असा आलेला आहे की CA-ला आधी राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध होता, आता राष्ट्रवादी काँग्रेस काय म्हणते की हा केंद्र सरकारचा कायदा आहे त्यामुळं आता त्याला विरोध असण्याचा प्रश्नच नाही आहे, केंद्र सरकार अंमलबजावणी करत बसेल. आणि नागरिकत्व हिरावून घेण्याचा कायदा नाही, देण्याचा आहे ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे. म्हणजे CA-वरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं एकमत आहे, पण त्यामध्ये राष्ट्रवादीची भूमिका जी आधीची होती ती थोडीशी सौम्य झालेली आहे. आता राष्ट्रवादीसुद्धा CA-वरनं केंद्र सरकारला पाठिंबा देऊ शकते. आत्तापर्यंत जी आंदोलनं चाललेली आहेत CA-विरोधी त्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते भाग घेत होते, इथून पुढं आता राष्ट्रवादीचे नेते CA-विरोधी आंदोलनामध्ये आपल्याला रस्त्यावर उतरलेले दिसणार नाहीत, हा अर्थ नवाब मलिक यांच्या वक्तव्यातून निघतोय. हा अर्थ तुम्ही काढताय, समजलं ना? माध्यमांना कुठला केव्हा अर्थ काढतील त्याच्यामध्ये त्याचा काही नेम नाही. आता नवाब मलिक आमचे प्रमुख प्रवक्त्यांचं तुम्ही दाखवलं, 2 वेळा दाखवलं, त्याच्यातनं तुम्ही एक अर्थ काढलेला आहे. परंतु आता नाही ना, ते जे बोलले ते दाखवलंय आणि ते थोडस सहज सोपं करून सांगितलंय. ते किती सहज सोपं केलं तरी ते इतकं सोपं नाहीये असं मला सांगायचंय की आता किमान समान कार्यक्रम असेल त्याच्यावरतीच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना चालायला लागणार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षाचे प्रमुख जे ठरवतील, जी भूमिका घेतील, ती आता तुमच्या समोर येईल काही दिवसातच. त्यामुळे त्याच्यासाठी एवढी घाई करायची आवश्यकता नाहीये. आपण अधिवेशन आधी बघूया कसं जातंय ते, त्याची भूमिका घेऊया. आणि कुठल्याही विरोधात आम्ही कुठले काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना हे त्यांची भूमिका बघा भाई जगताप, आता हे महत्त्वाचं आहे. त्यांनी पाठिंबा दिला CA-ला, केंद्र सरकारचा कायदा केंद्र सरकार बघेल, काँग्रेसची भूमिका काय CA-वर? हा, हे खरंच आहे, CA कायदा हा केंद्राचाच आहे, तो काय राज्याचा नाही.
अच्छा तुमची पण बदलली? नाही बदलली. अच्छा ओके. कायदा काय आमच्या आमच्या विधानसभेत बनलेला नाही, तो देशाच्या संसदेत बनलेला आहे, त्यामुळे तो कायदा त्यांचाच आहे. पण त्या कायद्याला आमचा विरोध आहेच, पण आमचा विरोध हा त्या कायद्यातली घटनात्मक जी काही तरतुदी आहेत त्याला त्यांनी बगल दिले, त्याला विरोध आहे आमचा. आणि आम्ही हे पहिल्यापासून सांगतो आहोत, तो नागरिकत्व देणारा, नागरिकत्व छिनून घेणारा, त्यांना जे हवं होतं, काही तुमचे जे मित्रमंडळी आहेत त्यांना वाटत होतं की हे मुसलमानांना, याला हा भारतीयांच्या दृष्टीने, भारतीयांच्या दृष्टीने हा कायदा, CAA कायदा, त्याची जर अंमलबजावणी झाली तर सगळ्यात पहिला त्यांच्याच नागरिकत्वावर सगळ्यात पहिला प्रश्नचिन्ह तयार होणार आहे. मग त्याच्यात आमचा आदिवासी समाजाला, त्याच्यामध्ये आमचा पारधी समाजाला, आमच्या महाराष्ट्राचं बोलायचं तर 12 बलुतेदार आले, 18 पगड जाती आल्या, ज्यांच्याकडे त्यांच्या वडिलांचं सर्टिफिकेट जे त्याच्यामध्ये मागितलं जाते, त्या गोष्टीवरनं हाच आक्षेप सगळ्यांचाच आहे आणि मुस्लिम समाजाचा. मी तर काल एक अशी धक्कादायक बातमी वाचली की NPR, NRC आणि CAA याची जर का कलेक्टिव्हली एकत्रितपणे अंमलबजावणी झाली तर कदाचित सोनिया गांधी, राहुल गांधी यांचं सुद्धा नागरिकत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतील. नाही, माझ्याही होईल. म्हणजे सोनिया गांधीने राहुल गांधींचं तर लांबच राहिलं, म्हणजे त्याचं अहो माझ्या वडिलांचं नाही ना सर्टिफिकेट माझ्याकडे. अहो असं आहे की एक साधी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे आत्तापर्यंत जन्ममृत्यूची नोंद ही केव्हा, तो कायदा कधी आला, काय गोष्टी करतोय आम्ही, आणि ह्या गोष्टीला आमची घटनात्मकही आहे. आमचं म्हणणं असं आहे, घटनेतलं 14 कलम आहे, त्याच्या अनुसार जर ह्या गोष्टी त्याच्या ते घटनात्मक कलमाच्या विरोधातल्या आहेत किंवा ते घटनात्मक कलमाचा अवमान करणारा आहे तर आम्ही ते त्या गोष्टीला आमचा विरोध आहे. नागरिकत्वाच्या बाबतीमध्ये जसे इतर कायदे बनले, धर्मावर आधारित नागरिकत्व दिलं जाऊ शकत नाही, दिलं जाऊ नये. आपल्या घटनेचा आत्माच तो आहे, आपल्या घटनेचा आत्माच तो आहे. आणि नागरिकत्वाच्या बाबतीत सुद्धा घटनेच्या 5 कलमापासून 11 कलमापर्यंत त्याच्यात त्याचं विश्लेषण केलेलं आहे आणि त्याच्या अनुसार ह्या नागरिकत्व कायद्यामध्ये आपण 5 वेळा बदल केले याच्या अगोदर सुद्धा, आणि कधीही असे रस्त्यावर कोणी आलं नाही. 6व्या वेळेवर केल्यावर का आले हा प्रश्न आहे. ठीक आहे, नाहटा यांच्याकडे जाऊ, कारण सगळं काही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीवारीनंतर बदलताना दिसतंय आणि म्हणूनच आपण ही चर्चा करतोय. विजय नाहटा, उद्धव ठाकरे इज ऑलवेज व्हेरी डिप्लोमॅटिक असं त्यांच्याविषयी बोललं जातं आणि त्यांना हे खूप छान माहिती आहे की आपली इमेज लार्जर दॅन लाईफ करण्याची ही एक सुवर्ण संधी आहे, त्यावेळी आपण प्रत्येक फ्रंटवरती प्रत्येकाशी जुळवून घेतलं पाहिजे, मग ते नरेंद्र मोदी असतील, अमित शाह असतील, शरद पवार असतील, सोनिया गांधी असतील, ते व्यवस्थित प्रत्येकाला खेळवताना दिसत आहेत. ही जी भेट आहे दिल्ली वारी ही पूर्णतः राजकीय आहे हे तर काही लपून राहिलेलं नाही आहे, यामध्ये डिप्लोमसी दिसलेली आहे आणि मुसद्देगिरीसुद्धा दिसलेली आहे. यामध्ये दिल्ली वारी करून उद्धव ठाकरेंनी सर्व पक्षांना बुचकळ्यात टाकलेलं आहे, सर्वांना शिवसेनेची भूमिका काय असणार आहे असं कोडं निर्माण करणारी ही दिल्ली वारी झालेली आहे. विजय नाहटा, नाही एकतर आशिष तुम्ही जे म्हणता खेळवत आहेत हा शब्द बेसिकली चुकीचा आहे. प्रोटोकॉल म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पंतप्रधानांची भेट घेतलेली आहे आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सगळ्याच राज्याचे मुख्यमंत्री हे पंतप्रधानांची भेट घेतात. परवा केजरीवाल साहेबांनी सुद्धा घेतली आणि त्याची गरजही असते, राज्याचे अनेक प्रश्न असतात केंद्र आणि राज्याच्या संदर्भामधले, त्याच्यामुळं ते जी भेट आहे ही एक रेग्युलर औपचारिकता म्हणा किंवा गरज राज्याची गरज म्हणून त्याची भेट घेतलेली आहे. त्यानंतर सोनिया गांधी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस हा एक प्रमुख घटक आहे, आघाडीमध्ये त्यांच्या त्या प्रमुख आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना ते भेटलेले आहेत. अडवाणींचे आणि इंदुरदय सम्राट बाळासाहेबांचे संबंध आपल्या महाराष्ट्राला देशाला माहिती आहेत आणि एक अतिशय सुसंस्कृत मुख्यमंत्री आपले आहेत आणि त्यांनी त्यांचा आदर म्हणून त्यांची जाऊन त्या ठिकाणी भेट घेतलेली आहेत. आणि गृहमंत्र्यांशी संबंधित देखील अनेक विषय राज्याचे असतात, त्या अनुषंगाने गृहमंत्र्यांची जाऊन त्यांनी भेट घेतलेली आहे. आणि
मला असं वाटतं की हे अतिशय नॅचरल आहे, याच्यामध्ये डिप्लोमॅटिक किंवा कुणाला खेळवण्याचा वगैरे प्रश्न नाही. आणि इमेज वाढवण्याची मला असं वाटतं माननीय उद्धवजी ठाकरेंना गरज नाही, त्यांची ऑलरेडी इमेज इतकी मोठी आहे, एक सुसंस्कृत संयमी नेता म्हणून सगळ्या देशाला त्यांची ओळख आहे. त्याच्यामुळं आपण जसं म्हणता त्याच्याशी मी अजिबात सहमत नाही आहे. ठीक आहे ठीक आहे, मी गिरीश व्यास यांच्याकडे जातोय, भाजपचे आमदार आहेत आणि त्यांना नक्कीच बोलायचं आहे. गिरीश व्यास, उद्धव ठाकरेंची जी दिल्ली वारी आहे, पंतप्रधानांना भेटणं, गृहमंत्र्यांना भेटणं, त्यानंतर जी वक्तव्य आली त्यातनं संभ्रम निर्माण करणं, इतकं सहज सोपं असं या भेटीत सगळं काही घडलं असं म्हणता येणार नाही. ही काही सदिच्छा भेट दिसत नाही, ही पूर्णतः राजकीय मुत्सद्देगिरीने पूर्ण अशी ही भेट आहे. भाजप म्हणून तुम्ही कसं बघताय या भेटीकडे? एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री जेव्हा देशाच्या पंतप्रधानाकडे जातो, आत्ताच उल्लेख केला आपल्या विजयजी नाहटांनी की परवा केजरीवाल भेटायला गेले होते, केजरीवाल भेटायला गेले होते ते त्यांनी तिथल्यासाठी काही मागणी केली की आम्हाला राज्याला दिल्लीला एक विशेष दर्जा, दिल्लीला विशेष निधी वगैरे वगैरे त्यांचे विषय होते. आणि त्यामुळे एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री जेव्हा भेटतो तेव्हा ती सदिच्छा भेट आहे असं मला काही वाटत नाही. कारण ही जर सदिच्छा भेट असती तर फार आधी जेव्हा शपथ घेतली त्यानंतर कधीतरी भेट झाली असती. केवळ एक पुण्याच्या कार्यक्रमामध्ये त्यांची जी भेट झाली तेवढी एअरपोर्टवरची आणि त्या कार्यक्रमातली भेट एवढंच एक उल्लेख आहे, तिथे काही बोलणं शक्य नाही. पण एखादा मुख्यमंत्री जेव्हा जातो आणि तिथे माननीय आदित्यजी त्यांच्याबरोबर जातात, याचा अर्थ कुठेतरी शिवसेना आपल्या भूमिकेला आणि त्यानंतर जे कयास केले, ज्या चर्चा येत आहेत, जे बोललं जात आहे आणि ज्या संदर्भामध्ये आत्ता वर्षावर जी बैठक माननीय मुख्यमंत्र्यांच्या तिथे राष्ट्रवादी आणि शिवसेनेची चालू आहे याच्यामधून, आणि तुम्ही वारंवार जी क्लिप दाखवत होतात माननीय मलिक साहेबांची, नवाब मलिक साहेबांची, त्यावरनं लक्षात असं येत आहे की CAAच्या संदर्भात शिवसेनेने उशिरा का होईना कायदा समजून घेऊन आपली भूमिका बदललेली आहे आणि त्या भूमिकेबद्दल चर्चा आणि सावधगिरीची भूमिका आता राष्ट्रवादीने देखील आज घेतल्याचा आणि उद्यापर्यंत त्याचाही कुठेतरी निष्कर्ष कळेल. कारण आजच्या बैठकीत माननीय काँग्रेसचा कुठलाही नेता हा त्यामध्ये आमंत्रित नाही किंवा ते गेले नाहीत असं असेल. या बैठकीला औपचारिक भेट आहे असं मी मुळीच म्हणत नाही, कारण अशा दोन राजकीय मग ज्याला कधी मित्र असलेले आणि आज एकमेकांच्या विरोधात असलेले लोक जेव्हा भेटतात त्याच्यातनं राजकीय चर्चा हे निश्चित रूपानं होते आणि ती झाली असेल आणि त्या माध्यमातून मग तो MPRचा विषय असेल, NRCचा विषय त्यांनी स्पष्ट केला की हा आसामच्या संदर्भातच आहे. देशामध्ये आम्ही वारंवार सांगतो आहे की सध्या आसामशी संबंधित आहे तिथे लागणार हे सांगण्यासाठी काही कालचीच भेट आवश्यक नाही आहे. याच्या आधी माननीय गृहमंत्र्यांनी, माननीय पंतप्रधानांनी, अनेक आमच्या प्रवक्त्यांनी किंवा अनेक आमच्या नेत्यांनी आपल्या जाहीर मुलाखतींमधून हे सगळं सांगितलेलं आहे. पण एक कन्फ्युजन देशभरामध्ये करण्याचं काम, एक लोकांना संभ्रमित करण्याचं काम ज्या एका विशिष्ट मतांच्या आधारावर काँग्रेस पक्ष करतो आहे, मला कळत नाही CAAच्या संदर्भामध्ये मग कलम 14 असेल किंवा मग त्या सगळ्या कलमांमधला त्याच्या जे काही उल्लेख असेल त्याचा आधार सोडून, म्हणजे या देशामध्ये CAA कशासाठी आणला, वारंवार सभागृहात सांगितलं आहे की CAA हा आपल्याला नागरिकत्व देणार आहे आणि कोणाला नागरिकत्व देणार आहे, मग हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला आहे आणि जे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानांमधून जे या भारतातल्या मूळचे राहणारे लोक तिथे राहिले होते फाणीच्या वेळेला, त्यांना जर यायचं असेल, त्यांची जर अडचण असेल, त्या राज्यांमध्ये जे अल्पसंख्याक आहेत ते इथे या त्यांनी जर आल्यानंतर किंवा आले असतील तर त्यांना इथे त्यांचं नागरिकत्व देण्याचा विषय आहे. पण त्यांच्या आड ज्या लोकांनी इथे येऊन या देशामध्ये एका पद्धतीनं धर्मशाळा म्हणून जे बसलेले आहेत, निश्चित रूपानं त्या संदर्भामध्ये चर्चा करण्याची गरज आहे, त्यामध्ये समजून घेण्याची गरज आहे. कारण अनेक दशकं म्हणतो आहे मी, काँग्रेसने या देशामध्ये राज्य केलं आहे आणि हे त्यांचं उत्तरदायित्व आहे की हा विषय गंभीरतेनं त्यांनी समजून घेतला पाहिजे. त्यांचे सर्व नेते आहेत, बुद्धिमान नेते आहेत, त्यांनी या गोष्टीचं गंभीरतेनं देशाच्या हितामध्ये विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. कारण CAA म्हणजे आजच्या इथे या देशामध्ये राहणाऱ्या
एखाद वेळेला ठीक आहे जातीच्या प्रमाणपत्रामध्ये असेल किंवा आधार कार्डमध्ये देखील अनेक गोष्टी इकडे तिकडे असतात. एक साधं कार्ड बनवायला गेलं तर तुमचं आधार कार्ड कसं लागतं, त्याच्याबरोबर काय काय कागद लागतात, ते सतत बदलणारे विषय आजकाल समोर येतात. आणि त्यामुळे या विषयाला त्याच एका विषयातून जर घेतलं की बाबा नागरिकत्व देणारा आहे आणि त्यामुळे कोणीही या देशातल्या मुसलमानांनी, स्थायी असलेल्या मुसलमानांनी, फाळणीनंतर इथेच राहिलेल्या मुसलमानांना संभ्रम करण्याचं काम काँग्रेस करत आहे, त्यांनी जर समजून घेतलं तर मला असं वाटतं जे आज चित्र दिसतंय ते चित्र कुठे. यावर खूप चर्चा झाली, तोच मुद्दा असतो चर्चेचा. ठीक आहे, मी रविकिरण देशमुख यांच्याकडे जातोय. राजकीय विश्लेषक आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे माजी मुख्यमंत्री असताना त्यांचे मीडिया ॲडवायझर म्हणजे प्रसारमाध्यम सल्लागार सुद्धा राहिलेले आहेत. रविकिरण देशमुख, बघा, एखादा मुख्यमंत्री महाराष्ट्रासारख्या पुरोगामी अग्रेसर प्रगतिशील राज्याचा मुख्यमंत्री जेव्हा पंतप्रधानांना भेटतो दिल्लीत जाऊन, त्यानंतर ज्यांच्याबरोबर सरकार बनवलं त्या सोनिया गांधी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या अध्यक्षा त्यांनाही भेटतो, त्यानंतर रात्री उशिरा अमित शाह जे देशाचे गृहमंत्री आहेत त्यांनाही भेटतात आणि त्यांच्या मुलाखतीमधून ज्या बातम्या येतात त्यामधनं मोठा संभ्रम निर्माण होतो. हे एवढं सहज आणि सोपं नाही, याचं विश्लेषण बरंच करावं लागणार. विश्लेषण बरंच करण्यासारखं आहे, याची काही वैशिष्ट्य मी सांगतो. उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांची फार थोडा वेळ भेट पुण्याच्या विमानतळावर झाली, त्याला आपण पंतप्रधानांची भेट नाही म्हणू शकत. ते तिथं स्वागताला गेले होते. पंतप्रधानांची औपचारिक भेट घ्यायची असते ती दिल्लीत जाऊन घ्यायची असते, तिथं त्यांची औपचारिक बैठक होते. आता अरविंद केजरीवाल भेटले असा उल्लेख झाला, अरविंद केजरीवाल यांचा निकाल कधी लागला, शपथ कधी घेतली, भेटले कधी, यात किती अंतर आहे? उद्धव ठाकरे यांच्या भेटीमध्ये माझ्या अंदाजाप्रमाणे 80 दिवसापेक्षा जास्त मोठं अंतर आहे. हे अंतर का? मला ते पहिल्यांदा प्रश्न पडला होता की हे भेटायला का जात नाहीत. आता पत्रकार म्हणून आपण बरंच खोदकाम करत असतो. दुसरा मला जाणवलेला मुद्दा याच्यामध्ये असा आहे की जर आपण फोटो पाहिले तर त्याच्यामध्ये अतिशय उजळ असे चेहरे आहेत प्रत्येकाचे. असं वाटतं की 80 दिवसानंतर बिचडेवय भाई भेटले, म्हणजे मोदीजी त्यांना लहान भाऊ म्हणाले होते, म्हणजे भाऊ भेटले. आता सोबत आदित्य ठाकरे आहेत, बाकी कोणीच नाही आहे, उपमुख्यमंत्री नाही आहेत, कोणी नाही आहे. म्हणजे याचा अर्थ असा घ्यायचा का की भविष्यामध्ये आदित्य ठाकरे वारंवार भेटीला जातील दिल्लीला ह्या सगळ्या नेत्यांच्या? तिसरी गोष्ट, चॉईस ऑफ लीडर्स, भेटीसाठी त्यांनी निवडलेले जे नेते होते त्यामध्ये महत्त्वाचं आहे की पंतप्रधान मोदींनंतर ते एल के अडवाणी यांना पण भेटले, जे भाजपाचे हिंदुत्वाचा एजेंडा घेऊन देशभर भाजपा पसरवणारे एक फार मोठे नेते, रथयात्रा काढलेले, ज्यांचं नाव घेतल्याशिवाय तर भाजपचं कामच पूर्ण होत नाही. त्याच्यानंतर अमित शहा, त्यानंतर सोनिया गांधी. बरं, सोनिया गांधी यांच्या भेटीच्या वेळी राहुल गांधी नव्हते, ते का नव्हते माहीत नाही, म्हणजे ते विदेशात असतील काय माहीत नाही, पण ते नव्हते. ते महत्त्वाचे नेते आहेत काँग्रेसचे आज. आता एवढं सगळं ह्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत. आणि एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण, सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले की CAAला माझा विरोध नाही किंवा आमचा विरोध नाही, कारण त्याच्यामुळे कोणाचं नागरिकत्व जात नाही. NPRचा उल्लेख त्यांनी काल पहिल्यांदा केला आहे. अशा माझी एक माझं जे ऑब्झर्वेशन आहे ते असं आहे की नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर हा सेन्ससचा महत्त्वाचा घटक आहे, कारण 2010 साली सुद्धा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर झालं होतं. तर त्यांच्या ते लक्षात आलं की NPR केल्याशिवाय जनगणना होऊ शकत नाही. आता मूळ विरोध राहतो तो NCRला राहतो, म्हणजे नॅशनल सिटिझन रजिस्टर, नॅशनल रजिस्टर ऑफ NRC, सॉरी, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स, जे आसाममध्ये मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आणि ज्याच्यामध्ये 19 लाख लोकांना आपलं नाव दिसतच नाही त्याच्यामध्ये, आणि तो खरा मुद्दा आहे कळीचा. तर त्याच्याबद्दल उद्धव ठाकरे अतिशय सावध बोलले आहेत. कालच्या उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीवारीमध्ये त्यांनी हे दाखवून दिलं आहे की माझी जी ओरिजिनल राजकीय भूमिका आहे त्याच्यामध्ये मी कोणालाही स्पेस तयार करू देणार नाही. कारण एकीकडे मनसेचे अध्यक्ष आपले नेते राज ठाकरे यांनी मोठी सभा घेऊन जाहीरपणे याला पाठिंबा दिलेला आहे. पुढच्या निवडणुका, पुढचं राजकारण लक्षात घेऊन उद्धव ठाकरे हे अतिशय काळजीपूर्वक पावलं टाकतायत की माझा जो एजेंडा आहे त्यापासून मी यत्किंचितही ढळणार नाही. अयोध्येला चाललेच आहेत. हो, आता यत्किंचितही ढळणार नाही, परत ते 7 मार्चला अयोध्येला चाललेत, म्हणजे त्यांची लाईन क्लिअर आहे. ते परफेक्टली लाईन चालतायत, ते चालवत आहेत त्यांची. तिथं भाजपलाही त्यांना संधी द्यायची नाही आहे की भाजपनं त्यांच्यावर अटॅक करावा की बघा मूळ भूमिकेपासून विचलित होत आहेत, गेलं यांचं हिंदुत्व, गेलं यांचं नाही. उद्धव ठाकरे हुशार राजकारणी आहेत, ते त्यांचा राजकीय एजेंडा सोडायला तयार नाहीत. दुसरी गोष्ट, कौतुक काँग्रेसही करायला पाहिजे किंवा NCPचं का, तर ते त्यांचा राजकीय एजेंडा कसा धरून ठेवता येईल हे बघतायत.
भाई जगताप मगाशी म्हणाले की मला भीती आहे माझंही नागरिकत्व सिद्ध होईल की नाही. मला तर वाटतं ह्याच्यात जर राजकीय पक्षांच्या सभासद नोंदणीचा जर मुद्दा आला असता तर किती हाहाकार उडाला असता देशामध्ये. हे सभासद खरे आहेत की नाही सगळ्या राजकीय पक्षांची याची सुद्धा तपासणी झाली असती. नशीब एवढ्यावर थांबलंय नागरिकत्वाच्या मुद्द्यापर्यंत. तर याच्यामध्ये व्यवस्थित झालं. कालच्या बैठकीनंतर अमित शहा यांच्या बैठकीनंतर नेमका काय बदल झालाय उद्धव ठाकरे यांच्या भेटीमध्ये, तर मला तो असा दिसतोय एनपीआरच्या बद्दल ते स्पष्टपणे बोलले आहेत. हे सगळे मुद्दे ह्या बैठकीच्या निमित्ताने आपण तपासून पाहायला पाहिजेत. हे पुढचं राजकारण दाखवत आहे. दीपक, मला कालची जी दिल्लीवारी झालेली आहे त्याविषयी अप्रूप यासाठी आहे की एखादा नियोजित दौरा किमान 2-3 दिवस आधी तरी निश्चित होतो किंवा त्याविषयीची माहिती कळते, पण तसं झालेलं नाही. काल शुक्रवारी दिल्लीवारी जी ठरली त्याची माहिती प्रसारमाध्यमांना तरी गुरुवारी मिळाली असं मला कळलेलं आहे. हे खरं आहे? वेळेवर हा दौरा जर का ठरला असेल आणि सोमवारपासून राज्य विधिमंडळाचं बजेट अधिवेशन सुरू होणार असेल, तर मग या दिल्लीवारीचं टायमिंगही खूप महत्त्वाचं आहे. नाही, आदल्या दिवशी कळला दौरा, पण तो दौरा सुद्धा कन्फर्म कळला नव्हता किंवा अधिकृतपणे कळला नव्हता. आम्ही जेव्हा शिवसेनेच्या मी एका नेत्याला फोन केला दौऱ्यासंदर्भात, तर त्याने मला सांगितलं की दौरा आहे पण तुम्ही मला कोट करू नका. म्हणजे एवढी लपवाछपी काय होती सुरू, त्यावेळेला करायला मार्ग नाही. नंतर रात्री उशिरा संजय राऊत यांचं ट्विट आलं की उद्या उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत, मात्र याच्या तपशिलात चिरण्याच्या भानगडीत कोणी पडू नये, ही सदिच्छा भेट आहे. आता हे वाक्य सुद्धा संभ्रम निर्माण करणार होतं. जर राज्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे पंतप्रधानांना भेटणार होते तर ही सध्याची भेट आहे आणि तपशिलात पडू नये कोणी असं म्हणण्याची काय गरज होती शिवसेनेला. त्यामुळे या सगळ्या दौऱ्याबद्दल सुरुवातीपासून संभ्रम होता आणि अचानक हा दौरा ठरला का? कारण आदल्या दिवशी प्रसारमाध्यमांना रात्री उशिरापर्यंत शिवसेनेकडून अधिकृतपणे कोणीही सांगत नव्हतं. मी स्वतः 6:30 पर्यंत संध्याकाळी मुख्यमंत्री कार्यालयाला विचारणा करत होतो, त्यांच्याकडनंही दौऱ्याबद्दल कुठलीही माहिती येत नव्हती. त्यांना सुद्धा कल्पना नव्हती की उद्या मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत. म्हणजे स्वतः मुख्यमंत्री कार्यालयाला संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत या दौऱ्याची माहिती नव्हती आणि अचानक दौरा हा ठरतो आणि मुख्यमंत्री जातात, पंतप्रधानांची भेट घेतात. आता त्याच्यानंतर जी भूमिका आले, रवी किरण यांनी जो मुद्दा मांडला तो थोडा मी आणखी विस्तृत करून पुढे सांगतो. मग अशा मुद्दा मला मांडायचा होता पण वेळेच्या अभावी तो मांडता आला नाही. प्रामुख्याने शिवसेनेची भूमिका किंवा विचारधारा ही हिंदुत्वाची आहे. या विचारधारेला कुठेतरी फारकत शिवसेना घेते विचारधारेपासून. आता अशी शिवसेनेबरोबर टीका होऊ लागली जेव्हा ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेले. नंतर मनसेची जी भूमिका आपण बदललेली बघितली. आधी भाजपला विरोध करणारी मनसे सीएच्या मुद्द्यावरती भाजपच्या बाजूने भक्कम उभी राहते. कुठेतरी शिवसेनेला भीती वाटते का की हिंदू मतं जी आहेत ते आपल्यापासून दूर जातील. आणि भाजपने जे परसेप्शन तयार केलेलं आहे, मी स्पष्ट सांगतो की भाजपने जे परसेप्शन तयार केलं की काँग्रेसने सीएच्या मुद्द्यावर सीएच्या विरोधात भूमिका घेऊन मुस्लिमांचं लांगून चालण काँग्रेस करते असा प्रचार भाजपकडनं सुरू आहे. जर हा प्रचार काँग्रेसबाबत सुरू आहे तर तो उद्या आपल्याबाबत सुद्धा होऊ शकतो. आपण मुस्लिमांचं लागून चालण करतोय काँग्रेसच्या बरोबर फरफटत जाऊन, अशी भीती कुठे उद्धव ठाकरेंना वाटते का? आणि त्यामुळे त्यांनी अचानक ही भूमिका बदलली का? सीएला त्यांनी ठीक आहे आधी पाठिंबा दिला होता, मात्र एनपीआर बद्दल त्यांनी जी भूमिका स्पष्ट केली ती काल पहिल्यांदा भूमिका स्पष्ट केली आणि ती बाजूने भूमिका स्पष्ट केल्यामुळे उद्धव ठाकरेंना आपला हिंदुत्वाचा अजेंडा पूर्णपणे सोडायचा नाहीये. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर राहून हा अजेंडा बरोबर ठेवायचा आहे. कारण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आपण फरफडत गेलो तर काँग्रेसची आज देशभर जी अवस्था झाली आहे, पोलरायझेशन करण्याचा जो प्रयत्न झाला हिंदू मतांचा, एकीकडे हिंदू आणि दुसरीकडे मुसलमान, असं सरळ सरळ आज वातावरण देशामध्ये दिसतंय. आणि काँग्रेस कोणाच्या बाजूने आहे तर मुसलमानांच्या बाजूने असं भाजपने पूर्णपणे वातावरण तयार केलेलं आहे. आणि हे वातावरण उद्या शिवसेनेच्या बाजूने तयार झालं तर आपल्याला मोठा फटका बसू शकतो अशी भीती शिवसेनेला वाटते का? उद्धव ठाकरेंना वाटते का? त्यामुळे त्यांनी ही भूमिका घेतली का? असा सुद्धा इथे प्रश्न निर्माण होतो. कारण ही भेट अचानक ठरलेली आहे, कुठलीही पूर्वनियोजित भेट नव्हती. आदल्या दिवशी दौरा अंतिम होतो त्याची कुठलीही अधिकृतपणे कल्पना दिली जात नाही दौऱ्याची. पंतप्रधानांना जर राज्याचा मुख्यमंत्री भेटायला जातो तर कुठल्या विषयावर भेटायला जाणार हे तरी किमान माध्यमांना सांगितलं पाहिजे होतं, तेही सांगितलं गेलं नाही. आणि जेव्हा भेट झाली त्याच्यानंतर कुठल्या विषयावर चर्चा झाली हे उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांसमोर मांडलं, त्यामुळे ही गुप्तता सुद्धा पाळली होती. त्याच्यामुळे सुद्धा कुठेतरी संशयाचं वातावरण निश्चितच आहे. ठीक आहे भाई, कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे ज्यावरती अजूनही पाहिजे तेवढा फोकस गेलेला नाही. जेवढ्या काही बातम्या आलेल्या आहे त्याच्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये ते वाक्य आहे. ते वाक्य काय आहे? खूप महत्त्वाचं आहे. सीएएविषयी कोणीही घाबरू नये, त्यावरून जनभावना किंवा लोकभावना भडकवण्याचं काम कोण करत आहे
हे सर्वांना ठाऊक आहे. म्हणजे सीएएच्या कायद्यावरून जनभावना भडकवली जाते आहे असं उद्धव ठाकरेंना म्हणायचं आहे, त्यांनी ते म्हटलेलं आहे. रोग काँग्रेसकडे दिसतोय. नाही, असं आहे की त्यांचा रोग काही जरी असला तरी ही गोष्ट खरी आहे की सीएएच्या विरोधामध्ये आम्ही घटनात्मक तरतुदींच्या आधारावर सीएएच्या आम्ही विरोधात आहोत. यांचा जो काय एजेंडा चालला आहे, जो तुम्हीही चालवताय, माध्यमही चालवतायत, तिकडे ते ह्याचे भाजपचे प्रवक्ते आमचे मित्र तेही चालवतात आहेत वारंवार मुस्लिमांसाठी. आम्ही असं कधीही म्हटलं नाही. आम्ही हे म्हणालो आहे हा कायदा देशाच्या नागरिकांच्या विरोधात आहे, देश गरिबांच्या विरोधात आहे, 18 पगड जातीच्या विरोधात आहे, होय. आणि त्याच्यामुळे सीएए एनपीआर आणि एनआरसी ही सगळी वेगळी वेगळी नाहीत, तर साखळी केली तर एकच, साखळी केली तर ते एकच आहे. आणि त्या साखळीमध्ये जर देशाचा उद्या आदिवासी त्याच्याकडच्या जर याच्या अभावी त्याच्याकडच्या असलेल्या जे काही कागदपत्राच्या अभावी काय करणार त्याला तुम्ही, काय आसाममध्ये केलं तुम्ही देशाच्या याचा मागासवर्गीय अहो गावी होतात ज्या होतात प्रसूत होतात महिला त्यांची नोंद कुठं आहे, कुठून सर्टिफिकेट आणणार तुम्ही. देशाच्या पारधी समाज जो आपल्या इथे आपण त्यांना चोर म्हणूनच आपण हे केलं, आपणच भटके विमुक्त. मला हे कळत नाही की आम्ही हे असं बोललो मग आता ह्याच्यात आता रविकरण पण लांगून चलन आम्ही कोणाचं लांगून चलन करण्याचं कारण नाही. दीपक पात्री सॉरी माफ करा पत्रकार बोलले. नाही ना पत्रकार नाही ते बोलणार नाही. तो काय झालंय की तो एक अजेंडा आहे ते परसेप्शन तयार करण्याचीच भूमिका काही पत्रकार घेतात आहेत. आणि त्याच्यामध्ये वादात उडी घेतलेली आहे. कुमार केतकर काय म्हणतात बघूया. त्यांनी त्यांची बदललेली भूमिका सांगितलेली आहे, कारण त्यांनी त्यावेळी त्याच्या अगोदरची भूमिका ही सीए आणि एनआरसी आणि एनपीआरच्या विरुद्ध असू असं सांगितलेलं होतं. त्यांनी बाकी विरोधी पक्षांच्या बरोबर पण राहू असं सांगितलेलं होतं. मधल्या काळामध्ये ही त्यांची बैठक झाल्यानंतर त्या बैठकीमध्ये त्यांना काय पटलं किंवा काही पटलं नाही याचा अजून कोणताही खुलासा आलेला नाही. हा मुद्दा क्रमांक एक. मुद्दा क्रमांक दोन, काही काँग्रेसमधल्याच नेत्यांनी या सीए आणि एनआरसीला आणि 370 सुद्धा पाठिंबा अगोदरच जाहीर केला होता त्या घोषणा झाल्याबरोबर. त्यामुळे अशा प्रकारचं जे विरोधक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा सरकारच्या भूमिकेला समर्थन असणारे लोक सर्व पक्षांमध्ये आहेत, फक्त शिवसेनेत नाहीत. ते ओळखूनच उद्धव ठाकरेंनी असं जाहीर केलं आहे की आपल्याला किती विरोध होईल याचा त्यांनी अंदाज घेतला आहे आणि ते जाहीर केलं आहे. परंतु अजून प्रत्यक्षात एनपीआर सुरू व्हायचं आहे, प्रत्यक्षात काय होतं लोकांच्या मनामध्ये किंवा लोकांच्या व्यवहारामध्ये ते ज्यावेळेला बाहेर येईल त्यावेळेला आपल्याला याच्याबद्दलचं स्पष्टता होईल. उद्धव ठाकरेंनी हा विषय समजून घ्यावा असा सल्ला जो आहे तो काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना दिलेला आहे की हा विषय गुंतागुंतीचा आहे, तो तुम्ही समजून घ्या. हा विषय गुंतागुंतीचा आहे हे काँग्रेसवाल्यांना स्वतःला समजून घ्यायला लागेल. नुसतं शिवसेनेला सांगून चालणार नाही, त्यांच्यामधलेही काही लोक सीएच्या बाजूने बोललेले आहेत तर त्यांनाही समजून सांगायला लागेल. शिवसेनेला लागेलच, परंतु शिवसेना हा कायमप्रमाणे भव्या आघाडीत होता तर त्यांना सांगणं वेगळ्या पद्धतीने आवश्यक आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता तीन आघाडी पक्ष म्हणजे तीन पक्षांची आघाडी असलेलं सरकार आहे. शिवसेना जर पुन्हा त्यांच्या मूळ याच्याकडे जात असेल तर मग काही असतील या हा मुद्दाच म्हणजे मूळकडे जाण्याचा प्रश्न येत नाही, कारण हा मुद्दाच अलीकडचा आहे. आत्ता त्यांचा जो आघाडी स्थापन झालेली आहे त्यांची ती किमान समान कार्यक्रमावर आहे. किमान समान कार्यक्रम झाल्यानंतर हा मुद्दा आलेला आहे, त्यामुळे किमान समान कार्यक्रमावर जर एकजूट असेल तर सरकार पडायचं कारण नाही. पण जर काही लोकांनी आग्रह धरला की नाणारचा प्रश्न महत्त्वाचा आहे किंवा हा प्रश्न महत्त्वाचा आहे तर सरकार पडू शकतं. ठीक आहे. मी पुन्हा दीपक भातुसे यांच्याकडे जातो. दीपक, तुमच्या मुद्द्यांवरती आक्षेप घेतला होता भाई जगतापांनी. ओके, कॅरी ऑन. मी पुन्हा येतो ना. बाई म्हटलं की दीपकने परसेप्शन केलं. मी स्पष्ट म्हटलं होतं की भाजपकडनं असं परसेप्शन निर्माण केलं जात आहे. भाजपकडनं खरं आहे असं परसेप्शन झालंय. भाजपनी काँग्रेस विरोधात तयार केलंय आणि भाजपनी काय करू नये, विरोधी पक्ष आहे. होय, माझं म्हणणं असं आहे की
आम्ही तेच म्हणतो आहे की त्या परसेप्शनालाच तुम्ही सत्य समजून आम्हाला जे काही कठड्यात उभं करताय विचारताय ते विचारू नका. विनंती आता असं आहे विषय काही प्रश्नच नाही कारण कायदा आहे सहकारी कशाला सावत्र भवन तुमच्या पत्रकारांचा खोडसाळपणा आम्हाला चांगला पाहिजे. तुम्ही जे काही खोडसाळपणा करता आणि तुम्ही आमच्यामध्ये तुम्ही भाजपवाले तुम्ही दोन्ही काँग्रेसमध्ये सीए वर बसलेले हाच वादाचा मुद्दा अजिबात असण्याचं कारण नाही. ए आशिष आता मला बोलू दे, तुम्ही असे जे दुर्बीण लावून बसलाय ना भाजप आणि तुम्ही, ह्या तीन पक्षांमध्ये कधी भांडणं होतात, कसे होतात आणि सरकार कधी पडतं आणि भाजपवाले सत्तेत कधी जाऊन बसतात, चंद्रकांत दादांचं विधान बघा, सगळ्यांचं बघा. त्यामुळे ती वाढ बघू नका. किमान समान कार्यक्रम आम्ही सगळेजण ठरवू. ठीक आहे बघा, आणि पुन्हा तुम्ही पत्रकारांना दोष द्याल. आजच एक चर्चा माझ्या कानावर आली, मला एक चर्चा माझ्या कानावर आली. मी ना जी कोणती चर्चा येते कानावरती ती स्पष्टपणे सांगतो. मी गिरीश व्यासांना त्याविषयी विचारतो. गिरीश व्यास बघा, आज एक चर्चा माझ्या कानावरती आली आहे. ती काय माहिती आहे का? की देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत पाठवायचं राज्यसभेवर आणि केंद्रात घ्यायचं. गिरीश व्यास ऐकायला येत आहे? निश्चित रूपानं हे बघा. नाही नाही, गिरीश व्यास मी प्रश्न पूर्ण करतो. देवेंद्र फडणवीसांनी ऐका ना गिरीश व्यास मला प्रश्न पूर्ण करू द्या. बोला. चर्चा माझ्या कानावरती अशी आली की देवेंद्र फडणवीस यांना राज्यसभेवर पाठवून त्यांना मोदी सरकारमध्ये स्थानापन्न करायचं की जेणेकरून उद्धव ठाकरेंना असं वाटताच कामा नये की देवेंद्र फडणवीस परत कुठे राज्यात येऊ शकतील, म्हणजे सरळ सरळ देवेंद्र फडणवीसांना केंद्रात पाठवायचं आणि मग उद्धव ठाकरेंसमोर असा पर्याय ठेवायचा की तुम्हीच मुख्यमंत्री आणि आम्ही तुमच्याबरोबर सरकारमध्ये येतो आणि हे जे तुम्ही टाइमिंग काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेतलेलं आहे त्यांना तुम्ही विरोधी पक्षावरती बसवा, असं काही होऊ शकतं? एक पत्रकार म्हणून तुमचा शोध आहे असं कुठेही नाही आहे. आणि ज्या वेळेला कुठे असं वाटत असेल केंद्रीय नेतृत्वाला की देवेंद्रजी त्यांच्यावर राज्यात पाहिजे देशात पाहिजेत, हा फार आधीपासून म्हणजे अगदी मनोहरजी पर्रीकरांचं देवावसान झालं त्या दिवसापासून ती देवेंद्रजींच्या नावाची चर्चा ते मुख्यमंत्री असतानापासूनची सुरू आहे. अनेक लोकांनी त्या बाबतीत आपलं मत दिलं, विश्लेषकांनी आपलं मत दिलं आणि हे सगळी त्याच्यावर प्रश्नचिन्ह लावून अनेक चर्चा झाल्या. पुन्हा एक चर्चा आहे. जे काही पक्ष त्यांना जबाबदारी देईल ते पक्ष घेतील. सध्या ते अत्यंत अभ्यासू विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत आहेत आणि त्या माध्यमातून त्यांचं नेतृत्व हे महाराष्ट्राला आणि देशाला भविष्यामध्ये निश्चित रूपानं राहतील. पण मला एक प्रश्न आपल्या माध्यमातून शिवसेनेचे आमचे नाहटासाहेबांना विचारायचं आहे. आज मी टी व्ही पाहत होतो आणि टी व्हीमध्ये एक विषय आला की काँग्रेसचे एक नेते म्हणाले की उद्धव ठाकरेंना कायदा कळत नाही, त्यांना कायदा समजावावा लागेल आणि जर त्यांना कळला नसेल तर मी त्याच्यामध्ये पुढाकार घेईन, असं माननीय पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाने ती स्ट्रीप आज टी व्हीवर चालू होती. किमान कार्यक्रम जेव्हा ठरला, कॉमन मिनिमम प्रोग्राम ज्यावेळेला ठरला त्या संदर्भामध्ये तुम्ही काही सीएच्या संदर्भात आपली भूमिका त्यांना लिहून दिली का की काय तुमची भूमिका आहे? म्हणजे आज तुमची भूमिका बदलली आहे असं म्हणतात. अशोकजी चव्हाण वेगळं म्हणतात, तुम्ही वेगळं म्हणता आणि पृथ्वीराज चव्हाण तुम्हाला समजवायला कायदा समजून द्यायला मी तयार आहे, हे सगळ्या गोष्टी ज्या चालू आहेत याच्यात नेमकी शिवसेनेची काय भूमिका आहे? शिवसेनेची भूमिका सांगा, भाजपला शिवसेनेची भूमिका सांगा. विजय नाटा. नाही नाही नाही, तुम्ही जे म्हणता आहात ना की उद्धवजींना कायदा कळत नाही असं पृथ्वीराज चव्हाण साहेब बोलले तसं ते बोललेले नाही. मी नाही म्हणत आहे, क्लिप मी पण पाहिली आहे. त्यांनी अतिशय नम्र, मला क्षमा करा, मी म्हटलेलं नाही. ऐका, त्यांनी खाली पट्टी वाजली टीव्हीच्या पडद्यावरती. आता ते कोणत्या पट्टीत वाजलं ते कळत नाही. मी पट्टीचं सोडा, तुम्ही पट्टीचं सोडा, ते काय बोलले ते मी ऐकलेलं आहे. श्लेष काढू नका, तुम्ही श्लेष काढू नका. तुमचा
हे सरकार आल्यापासून पहिल्या दिवसापासून तुम्ही दुःखी आहात आणि वेगवेगळ्या पद्धतीनं हे सरकार पडेल असा लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचं काम चालू आहे. ते काहीही होणार नाही. आता विद्याताई म्हटल्या तसं 5 वर्ष हे सरकार आरामात चालेल त्याची आपण चिंता करू नका. आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब अतिशय नम्रपणे आणि त्यांचा तो स्वभाव आहे नम्रपणे असं म्हटले की जर मला संधी मिळाली तर मी जाऊन त्यांना कायद्याच्या बाबतीमध्ये माहिती देईन. इवन मनीष तिवारी साहेब सुद्धा उद्धट भाषेमध्ये किंवा त्यांना कायदा समजत नाही असं बोललेले नाहीत. आपण कितीही प्रयत्न केला तरी या 3 पक्षांमध्ये अतिशय ज्येष्ठ सीझन सगळे पॉलिटिशियन आहेत त्याच्यामुळे तुम्ही शब्दाचा गैरअर्थ काढून लोकांमध्ये भ्रम निर्माण होईल असं काही बोलू नका. ठीक आहे. मला मला नेमकं सांगायचं आहे की ह्यांचं फक्त हे चाललं आहे की कधी फांदी तुटते आणि कावळा बसतो अशा प्रकारचं ह्यांचं जे पहिल्या दिवसापासून चाललेलं आहे. आणि आज त्यांच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की हे एक राज्याचा मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटणं हा नवीन येणं हा प्रोटोकॉल आहे. कारण मोदी पंतप्रधान मुख्यमंत्री असताना मनमोहन सिंगांना अनेक वेळा भेटले. मनमोहन सिंगाने त्यांची तारीफसुद्धा केली अनेक वेळेला. त्यामुळे हा प्रोटोकॉल आहे जसं नाहटा म्हणाले तसा. आणि तो प्रोटोकॉल सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लागू आहे. आपल्या राज्याचे प्रश्न केंद्राशी संबंधित असले चर्चा कोणाशी करणार, तिकडेच करणार ना. आणि याच्या अगोदर झाले त्यामुळे त्याच्यामध्ये काय विशेष असं नाही. त्याच्यातनं जे काय अर्थ गैरअर्थ काढायला लागतात. आता पंतप्रधान म्हणून त्यांना भेटले देशाचे हे जे आहेत गृहमंत्री आहेत. आता जे जे काही सगळं देशभर जी काही कायद्यानी सुव्यवस्थेची परिस्थिती झाली महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे काही हे निघतात त्याच्या बाबतीमध्ये चर्चा करणार कुणाजवळ तर संबंधित ह्याच्याकडेच करणार ना. त्यामुळे त्या नेत्याकडे त्या मंत्र्यांकडे त्यांनी केली. त्याचबरोबर त्यांनी सोनिया गांधींबरोबर 40 मिनिटं केली. नाही आता मग मला सांगा तुम्हीच ते ठरवा. तिकडे 1 तास इकडे 40 मिनिटं तिकडे 20 मिनिटं तिकडे ते तुम्ही ठरवा. पण एक राजकीय एक राज्याचा मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री ज्यावेळेला दिल्लीमध्ये जातात त्यावेळेला ते आपली भूमिका किंवा आपली हे जे आहे आपला एजेंडा असेल राज्यासाठीचा तो जर त्यांनी चर्चा केली असेल त्याच्यात वावगं नाही. आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम तुम्ही एक वाक्य फार छान बोलला आणि ते खरंच आहे. आता ते कॉमन मिनिमम कन्सेन्सस नाही आहे तुमच्या. नाही 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 ते त्यांनी ते वाक्य वापरलं ना गिरीश वासांनी की ते सीएचं अगोदर ठरलं नव्हतं का. तर हे खरंच आहे की सीए आणि हा सगळा विषय हा कॉमन मिनिमम प्रोग्राम नंतरचा आहे. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जर संभ्रम कॉमन मिनिमम प्रोग्राम असा अपडेट होत नाही का वेळोवेळी. नाही नाही तो होईल आता. आता म्हणूनच हे म्हणाले ना पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले की कधी असं गरजेचं नाही ना. जे काय समजा मला जे कळतंय माझ्यापेक्षा जास्त तुम्हालाही कळत असेल ताईंना कळत असेल सगळ्याच गोष्टी मला कळत असतील असं नव्हे. त्यामुळे ते म्हणत असता म्हणाले की या कायद्याचे काही बारकावे जुसका जितका तो फ्लॅट सांगतात आहेत ना व्यास तसा नाहीये तो कायदा. ठीक आहे गिरीश चव्हाण सरकारमध्ये नाही आहेत त्यांच्या बोलण्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका असं इनडायरेक्टली भाई जगताप तुम्हाला सांगतायत. ठीक आहे आपण त्यावरती नंतर चर्चा करू. मी जातोय रविकिरण देशमुख यांच्याकडे. रविकिरण देशमुख बघा सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्याचं सुरू होत आहे त्याआधी ही भेट आहे. आणि हे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे बजेट ज्यामध्ये राज्याचं मांडलं जाणार आहे ते अनेक अर्थानं महत्वाचं आहे. म्हणजे इथून जर का हे सरकार व्यवस्थित निघालं तर मग पुढं हे सरकार चालेल आणि काही गडबड व्हायची असेल तर ती या अधिवेशनातच होऊ शकते अशी बाहेर खूप चर्चा आहे. म्हणजे ज्याला आपण राजकीय वर्तुळ म्हणतो ना त्याच्याही बाहेर चर्चा आहे असं का. नाही याचे अधिवेशनाच्या आधी इशारे देऊन झालेले आहेत की अधिवेशनात तुम्ही काय प्रत्येक दिवशी इशारे आणि इशारे देऊन झालेत. म्हणजे तुम्ही असं केलं तर आम्ही तुमचं हे काढू तुम्ही तसं केलं तर आम्ही गप्प बसणार नाही वगैरे वगैरे. त्यामुळे ज्याची त्याला भाषा कळलेली आहे त्यामुळं रंगीत तालीम झालेली आहे. आता नेमकं जे काय सोमवारपासून सुरू होईल हे आपण म्हणाल्याप्रमाणे हे खरं आहे की अर्थसंकल्प जो येईल आता राज्याचा तो खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण कुठल्या विभागांना किती निधी दिला जातो जिल्हा स्तरावर कुठल्या जिल्ह्यांना किती निधी ॲक्च्युली म्हणजे प्रत्यक्षात किती निधी मिळतो याच्यावर पुढच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे. कारण हे तिन्ही पक्ष स्वतःचं राजकीय स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार याच्यात शंका नाही. म्हणजे पुढचं जर सगळं ध्येयधोरणं जर ह्यांना नीट राबवायची असतील तर बजेटवर प्रत्येकाचं लक्ष असणार आहे. त्या बजेटचं कसरत जी काही पार पाडलेली असेल उपमुख्यमंत्र्यांनी
ती बघण्यालायक असेल एवढं मी नक्की तुम्हाला सांगतो. आणि मागाशी पत्रकारांचं ते बोलत होते, मला असं वाटतं की पत्रकारांना फार काही करण्याची गरज नाही. जोपर्यंत ते काही ठरवत नाही तोपर्यंत पत्रकार सुद्धा काही समजून घेऊन किंवा त्या दृष्टीने काही लिहित नाहीत किंवा बोलत नाहीत. हा एक वेगळं एक आणखीन पैलू आहे, म्हणजे राज्याचं बजेटरी सेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे, राज्याचं बजेट मांडलं जाणार आहे. अशा वेळी केंद्र सरकारचा जो निधी आहे तो राज्याला वेगवेगळ्या स्तरावरती आणि वेगवेगळ्या माध्यमातून मिळतो आणि त्यातले काही भाग म्हणजे काही भाग निधीचा हा अजूनही केंद्राकडे आहे, म्हणजे केंद्राचा हात आखडता आहे. अनेक GST मुद्दा असेल, हे दुष्काळी निवारणाचा निधी असेल किंवा शेतकऱ्यांच्या पॅकेजच्या संदर्भात केंद्राचा काही हिस्सा असेल आणि केंद्र काही देऊ शकत असेल त्याची चाचपणी असेल, अशा मुद्द्यांवरती जर का मोदी शहा आणि ठाकरेंमध्ये चर्चा झाली असेल तर मग तिथे अर्थमंत्री म्हणून अजित पवार का नाही? कदाचित शरद पवार आणि अजित पवार हे दुखणं घेऊन तर वर्षावर गेले नसते. आपण कयास काही बांधू शकतो, पण एक महत्त्वाचं आहे बरं का, एक महत्त्वाचं आहे की CAA आणि NPRला त्यांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारची भूमिका ही निश्चितपणे बदलू शकते. केंद्राच्या हातात खूप काही आहे. आजही केंद्र सरकारच्या निधीशिवाय राज्यामध्ये अनेक योजना तुम्ही राबवूच शकत नाही. केंद्राचं आर्थिक पाठबळ खूप महत्त्वाचं आहे. अनेक योजना आहेत आपल्या की ज्याच्यामध्ये केंद्राचा डायरेक्ट निधी येतो, त्याच्यासाठी केंद्राबरोबर सौहार्दपूर्ण संबंध ठेवणं अतिशय आवश्यक आहे. तिथून जर कट लागला आणि तिथून जर निधीचं फेरवाटप झालं तर राज्यामध्ये आपण काही करू शकत नाही, कारण राज्याचे रिसोर्सेस अत्यंत मर्यादित आहे. आपण त्याच्यावर वारंवार बोलतो की आता भांडवली गुंतवणूक राज्याची कमी झालेली आहे, आपलं कर्ज फेडण्यासाठी खूप मोठा निधी जातो आहे, व्याज फेडण्यासाठी खूप मोठे पैसे जात आहेत, नोकरांच्या नोकरदार जे आहेत राज्याची ब्युरोक्रेसी 20 लाख लोकांचा पगार आपण करतो, सातव्या वेतनाची महसूल वसुली कमी झाली आणि वसुली वर्षातली आहे ती शिकार केली पण ही वर्षानुवर्ष कर्ज घेणं आणि उभारणं आणि खर्च करणं यामध्ये आपल्याला जेवढी लिमिट आहे त्यात अजून काम चाललेलं आहे असं अर्थमंत्री अलीकडे म्हणाले. नाही अर्थमंत्री म्हणाले हे खरं आहे, परंतु आपल्याला ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा, कारण आपण त्यांचे सल्लागार पण राहिलात, परंतु आपल्याला एकच गोष्ट निदर्शनास आणून देतो. पाच वर्षाच्या पूर्वी जेव्हा भाजपचं आणि शिवसेनेचं सरकार आलं त्यावेळेला या राज्यावरचा कर्जाचा बोजा हा 2,64,000 कोटीचा होता आणि हा गेल्या 55 वर्षाचा होता. या 5 वर्षात तो 5 लाखावर गेलाय, म्हणजे आणि त्याच्यासाठी आम्ही मी अग्रधरला मी यावेळेला याच्यामध्ये सभागृहात अग्रधरणार आहे. तुम्ही श्वेतपत्रिका काढा बरं, ठीक आहे. त्यानिमित्तानं पुन्हा गिरीश व्यास यांना फक्त ओझरता मला त्यांच्याकडनं अभिप्राय घ्यायचा आहे. गिरीश व्यास बघा, जर का मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून केंद्र सरकारला मोदी सरकारला CAA आणि NPRवर शब्द मिळाला असेल म्हणजेच पाठिंबा मिळाला असेल तर ही खूप मोठी समाधानाची बाब आहे. जेव्हा नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शाह हे वारंवार सांगतात की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही CAAचा कायदा परत घेणार नाही, अशा वेळी महाराष्ट्र सरकारनं त्यांच्या मुख्यमंत्र्यांनीच दिल्लीत येऊन पंतप्रधानांना असा शब्द दिला असेल की होय CAAची अंमलबजावणी असेल किंवा NPRची अंमलबजावणी असेल तुम्ही महाराष्ट्रात करू शकता, महाराष्ट्र सरकारची त्याला आडकाठी नसेल, हा खूप मोठा दिलासा आहे, भूमिका बळकट करणार आहे. बघा दिलासा म्हणून तर एक चांगली भूमिका त्यांनी या संदर्भात घेतली, त्या भूमिकेचं मी स्वागत करेन. एक लक्षात घ्या, शिवसेना काही आजचा पक्ष निघालेला पक्ष नाही, हा एक जुना बैठकीचा पक्ष आहे आणि या पक्षामध्ये अनेक चिंतक आहेत, अनेक जाणकार लोक आहेत ज्यांना कायद्याचा पूर्ण अभ्यास आहे. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेला पहिली भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये दिली असेल त्यानंतरचे जे कलम आता भाई ज्याचा उल्लेख करतायत आपल्या याच्यामध्ये वारंवार, त्या सगळ्यांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि या महाराष्ट्रामधल्या कुठल्याही जनतेला या संदर्भामध्ये कुठेही अडचण नाही आणि या संदर्भात त्यांनी आपली भूमिका आता माननीय पंतप्रधानांशी बोलल्यानंतर प्रेसच्या माध्यमातून ती स्पष्ट केली आहे. आणि याचं जे काही असेल त्यानंतरची चर्चा दिवसभरात चालू आहे, मग राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल ते सतत चर्चा करत आहेत. मला त्या चर्चेमध्ये जायचंही काही काम नाही आहे,
कारण एका चर्चा लावून दिलेली भूमिका, एका राजकीय पक्षाने घेतलेली भूमिका या देशाच्या बाबतीत घेतलेली भूमिका स्वागतार्हच आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये काही त्यांना बोलावून त्यांना समजून सांगितलं असं नाही, ते स्वतः समजून गेले. आणि मला असं वाटतं की त्यांना कायदा कळत नाही असे म्हणणाऱ्यांना हे जे दिलेलं समर्थन आहे ना, हे एक प्रकारचं उत्तरच आहे की मला कायदा कळतो. राज्य विधिमंडळाचं स्पष्ट केलं, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे, त्यामध्ये नक्कीच ते अधिवेशन खडाजंगी असणार आहे. विरोधक त्यांच्या पद्धतीनं एक महत्वाचा प्रस्ताव आणणार आहेत आणि सत्ताधारी सुद्धा भाजपची त्यातला त्यात विरोधी पक्षनेत्यांची गोची करण्यासाठी काही जुने चौकशी अहवाल या अधिवेशनात पटलावरती ठेवणार आहे. ते अधिवेशन हे अनेक अर्थाने गाजणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे. अशावेळी CAA NRC NPR घेऊन जो एकूणच आगडोंब आणि संभ्रम निर्माण झालेला आहे त्या दृष्टीनं बघता हे सोमवारपासूनचं बजेट अधिवेशन राज्यातलं हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. मी सर्व मान्यवर पाहुणे जे आमदार आहेत त्यांना सोमवारपासून मुंबईतल्या या अधिवेशनात आपली बाजू त्या त्या पक्षाची घेऊन मांडायची आहे. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सगळी माहिती जी अधिवेशनात होणार आहे ती आपल्यापर्यंत सोपं करून सांगणार आहेत. त्यामुळे पुढचं अधिवेशन आणि त्या दृष्टीनं आपण जी चर्चा करणार आहोत ती खूप महत्त्वाची असणार आहे. तुर्तास आजच्या चर्चेपुरती आपण इथंच थांबूया. मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो, थांबतो. पाहत राहा झी 24 तास, राहा एक पाऊल पुढे.